महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह गौरीचे सुद्धा आगमन होतं. गौरीपूजन महाराष्ट्रामध्ये विविध पद्धतीनं केलं जातं. गौरी साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे. स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसामध्ये माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठ गौरीचे आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावरती तिचं विसर्जन असे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला गौरीपूजन किंवा ग्रामीण भाषेमध्ये महालक्ष्मी व्रत असं म्हटलं जातं. गौरीपूजनाची पद्धत महाराष्ट्रात प्रत्येक गावानुसार वेगवेगळी आहे. काही घरांमध्ये तेरड्याची रोपं एकत्र बांधून त्याच्यावरती गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून मग पूजन केलं जातं. तर काही घरांमध्ये मातीच्या मूर्ती रूपामध्ये गौराईचं आगमन होतं. काही भागांमध्ये हंड्यातून धान्य भरून त्या हंड्यांना साडी चोळून नेसून दागदागिने घालून वर देवीचा मुखवटा लावला जातो. एकूणच निसर्गाच्या विविध रूपांमधील शक्तीचे पूजन हे गौरीपूजनाचे औचित्य असते. महाराष्ट्रात गौरीपूजनाच्या दिवशी गौराईच्या आवडीचा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी माहेरवाशीण व घरातील बहिणी शेजारपाजारच्या मैत्रिणी एकत्र येऊन गौरीचे जागरण करतात. तर यंदा 5 दिवसांच्या गणपतीसह गौरीचे देखील विसर्जन होणार आहे.